श्रीमती सुमित्रा चिद्दू एमगेकर सर्वांचे हार्दिक स्वागत करते. इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास भाग एक. जागतिक पातळीवर कोरोना या महाभयंकर आजाराचे सावट संपूर्ण जगाला व्यापून टाकणारे आहे हे आपण अनुभव घेतच आहोत. समाजाचे आधारस्तंभ असणारे शिक्षक सुद्धा या संकटात धैर्याने उभे राहून आपल्या बालकांच्या भावी पिढीच्या भविष्यासाठी संकटातही पाय रोवून उभे आहेत. या अनिश्चित वातावरणात शाळा बंद पण शिक्षण चालू हा उपक्रम राज्यात सर्वत्र राबविला जात आहे. याच धर्तीवर बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी प्रयत्नशील आहेत. माझ्या जी दक्षिण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी सन्माननीय सीमा चतुर्वेदी मॅडम व विभाग निरीक्षिका सन्माननीय कांचन गोसावी मॅडम यांनीही वर्गनिहाय नियोजन करून शिक्षकांना मार्गदर्शन केले. मंडळी, लॉकडाऊनने जशी जगण्याची परिभाषा बदलली तसा शिक्षणाचा प्रवाहही बदलला. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून घरीच राहून मुलांना शिक्षण द्यावे असा आदेश आला. त्यावेळी आम्हा शिक्षकांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला, तो ऑनलाईन अध्यापनाचा. परंतु मे महिन्याच्या सुट्टीमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाद्वारे टेक्नॉलॉजीवर आधारित श्री मधुकर भोसले यांच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले होते आणि त्यामुळे व्हिडिओ, ऑडिओ, पीपीटी तयार करणे त्या प्रशिक्षणाचा खूप मोठा फायदा झाला. 15 जूनला शाळा सुरू झाल्यानंतर प्रथम विद्यार्थी पालक यांच्याशी प्रत्यक्ष फोनवरून संवाद साधून व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आले. त्यानंतर गुगल मीटवरून अध्यापन सुरू केल्यावर प्रथम मुलांना पाहिल्यावर वर्गात आल्याचा आनंद आम्हा सर्व शिक्षकांना झाला. ऑनलाईन अध्यापन सुरू झाले खरे, पण 100% विद्यार्थी सहभागी होत नव्हते. नेटवर्क, रिचार्ज, स्मार्टफोन नसणे इत्यादी कारणे लक्षात आली. त्यानंतर प्रथम मी गुगल मीटवर पालक सभा घेऊन लिंक ओपन करण्यापासून ते मोबाईल कशा पद्धतीने हाताळायचा तसेच ऑनलाईन शिक्षणाचे महत्व पटवून दिले. परिसर अभ्यास भाग एक या विषयाची निवड करून घरामध्ये उपलब्ध असलेल्या वस्तूंपासून छोटे छोटे प्रयोग करणे हा उपक्रम सुरू करण्याचे मी ठरविले. विद्यार्थ्यांची सृजनशीलता विकसित करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे, निरीक्षण क्षमता वाढीस लावणे, कार्यकारण भाव शोधणे, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविणे, विद्यार्थ्यांमध्ये आनंद निर्मिती करणे हे उद्देश डोळ्यासमोर ठेवून व विद्यार्थी 100% ऑनलाईन उपस्थित कसे राहतील यासाठी विविध उपक्रम घेऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. पाठ क्रमांक 1 प्राण्यांचा जीवनक्रम. या पाठावर आधारित विविध रंगांची फुलपाखरांच्या चित्रांचा संग्रह करणे हा उपक्रम दिला होता आणि त्याप्रमाणे मुलांनी फोटो संग्रह केला आहे. त्यानंतर कोंबडी अंडी उबवते म्हणजे काय? अंडी उबवणे म्हणजे अंड्यांना उब देण्यासाठी कोंबडीने अंड्यावर बसून राहण्याला अंडी उबवणे असे म्हणतात. पाठ क्रमांक 4 पिण्याचे पाणी. पाण्यात विरघळणारे पदार्थ व पाण्यात न विरघळणारे पदार्थ, चला हे प्रयोगावरून पाहू आपण. नमस्कार, माझे नाव कीर्ती अशोक कोले आहे. मी तुम्हाला विरघळणारे पदार्थ सांगणार आहे. आपण सर्वप्रथम ग्लास घ्यायचा आहे काचेचा आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आणि आता मी थोडं मीठ टाकते आणि हळदचं टाकायचं
राई मी त्याच्यामध्ये टाकते. ही आता हा पदार्थ न विरघळणारा झाला. ही राई आता या पाण्यामध्ये विरघळत नाहीये. थँक यू. पाठ क्रमांक 7 आहाराची पौष्टिकता. आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालायचं असेल तर शरीर धडधाकट असायला हवे. म्हणून सगळेच अन्न पदार्थ आपल्या आहारात असायला हवेत. हे अन्न पदार्थ विविध अन्न पदार्थातून कमी जास्त प्रमाणात आपल्याला मिळतात. म्हणून रोजच्या जेवणात विविध अन्न पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे. पाठ क्रमांक 8 मोलाचे अन्न. मी आता 34 शिकत आहे. मी आता तुम्हाला श्लोक बोलून दाखवणार आहे. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सजवन होणे नाम घेता पुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जानीचे यज्ञ कर्म, जय जय रघुवीर समर्थ. कडधान्याला मोड काढणे हा उपक्रम विद्यार्थ्यांना दिला होता. कडधान्याला मोड कसे आणतात हे या विद्यार्थ्यांनी मोड आणणे ह्या उपक्रमातून निरीक्षण केले. आता आपण काही पदार्थांच्या चवी पाहूया. नमस्कार, माझे नाव ओंकार विलास आडिवरेकर आहे. मी आता 34 शिकत आहे. मी माझ्या शाळेचे नाव रामदोषी मार्ग आहे. मी आता तुम्हाला गोड तिखट कडू आंबट हे पदार्थ दाखवणार आहे. हे कारलं आहे. कारलं कडू असतं. ही मिरची आहे. मिरची तिखट असते. हे लिंबू आहे. लिंबू आंबट असतं. ही साखर आहे. साखर गोड असते. मी आता तुम्हाला तिखट गोड कडू आंबट हे पदार्थ दाखवले आहेत. धन्यवाद. या लॉकडाऊनच्या काळात काही विद्यार्थी आपल्या गावी गेले आहेत. गावी गेलेले विद्यार्थी शेतात जाऊन पिकाचे निरीक्षण करीत आहेत. पिकांची वाढ कशी होते ते स्वतः अनुभवत आहेत. चला तर मंडळी आपणही शेतामध्ये जाऊन त्या विविध पिकांचं निरीक्षण करूया. माय नेम इज समीक्षा. दिस इज फ्लावर प्लांट. दिस इज रूट. दिस इज स्टेम. दिस इज फ्लावर. दिस इज बर्ड. थँक यू. नमस्कार, माझे नाव स्नेहा नामदेव कोंडुसकर आहे. मी इयत्ता 4 मध्ये शिकत आहे. मी आज तुम्हाला वेगवेगळ्या झाडांच्या पानांची नावे सांगत आहे. हे आहे आंब्याच्या झाडाचे पान. हे आहे उंबराच्या झाडाचे पान. हे आहे पेरूच्या झाडाचे पान. हे आहे वाळाच्या झाडाचे पान. हे आहे जास्वंदाच्या झाडाचे पान. हे आहे लिंबू ह्या झाडाचे पान. हे आहे तुळशीच्या झाडाचे पान. नमस्कार. पाठ क्रमांक 9 हवा. हवा म्हणजे काय हे समजावून घेत आहेत हे विद्यार्थी. रिकाम्या दिसणाऱ्या काही भांड्यामध्ये सुद्धा हवा असते. हवा सगळीकडे असते हे या प्रयोगावरून पाहूया. नमस्कार, माझे नाव श्रेयश प्रशांत पाटील आहे. मी आता तुम्हाला एक प्रयोग दाखवणार. प्रथम मी एक टब घेतला आहे. मी त्याला पाणी ओतले आहे. मी एक भांडे घेऊन त्याच्यात ते भांडे पृष्ठभागी ठेवले आहे. पण ते भांडे बुडत नाही कारण की त्याच्यात हवा असते. तेच भांडे मी थोडीशी तिरपे केले की त्याच्यात हवाच्या रूपाने बुडबुडे बाहेर येतात. यावरून मला कळले की भांड्यातही हवा असते. धन्यवाद. पाठ क्रमांक 11 आता आपण ज्ञानेंद्रियाचं कार्य पाहूया. नमस्कार, मी श्रावण संतोष पाटील. मी इयत्ता 4 शिकत आहे. ज्ञान देणाऱ्या इंद्रियांना ज्ञानेंद्रिय असे म्हणतात. हे डोळे आहे. डोळ्याने आपण पाहतो. हे कान आहे. कानाने आपण ऐकतो. ही जीभ आहे. जिभेने आपल्याला चव कळते. हे नाक आहे. नाकाने आपल्याला वास कळतो.
ही त्वचा आहे. त्वचाने आपल्याला स्पर्श केलेला कळतो. डोळे, नाक, जीभ, कान आणि त्वचा हे आपले 5 ज्ञानेंद्रिय आहेत. धन्यवाद. पाठ क्रमांक 12, छोटे आजार, घरगुती उपाय. काही छोटे आजार असतात ते आपण घरगुती उपायाने सुद्धा बरे करू शकतो. नमस्कार, माझे नाव आस्था संतोष दळवी आहे. मी इयत्ता 4 शिकत आहे. माझ्या शाळेचे नाम ज्ञान जोशी स्कूल आहे. हे गवतीच्या आहे. हे ओले आहे. हे दालचिनी आहे. हे काळी मिरी आहे. हे तुळस आहे. हे आपण सर्दी खोकल्यावर घरगुती उपाय करू शकतो. धन्यवाद. पाठ क्रमांक 24, आपला परिसर. या मुलीने आपल्या परिसरात जाऊन डोंगर, कूपनलिका, आड इत्यादी दाखवण्याचा प्रयत्न केलेला दिसून येत आहे. पाठ क्रमांक 19, माझी आनंददायी शाळा. अशा प्रकारची आनंददायी शाळा लवकर सुरू व्हावी ही आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया. मुलेही देवाघरची फुले मानतो. मुलेही राष्ट्राची संपत्ती आहे. या शाळेतील फुलांमध्ये बागडताना आपण कोरोना थोडा वेळ विसरून जातो हे मात्र निश्चित. दर शनिवारी मी घटकाचे मूल्यमापन करण्यासाठी ऑनलाईन चाचणी घेऊन करू लागले. ऑनलाईन चाचलेला प्रतिसाद विद्यार्थ्यांचा चांगला मिळाला. त्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे विद्यार्थ्यांना देण्यात आल्या होत्या त्या वर्कशीट. त्या वर्कशीट विद्यार्थ्यांनी छान सोडवून आपापल्या फाईल माझ्यापर्यंत पोहोचवण्यात आल्या. ऑनलाईन शिक्षण देत असताना कधी कॅमेरा तर कधी प्रात्यक्षिक, कधी व्हिडिओ, कधी पीपीटी, कधी ऑडिओ याद्वारे ऑनलाईन शिक्षण दिले जात होते. माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांचे कौतुक करावे. त्या प्रॉब्लेमवर मात करून पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना मोबाईल उपलब्ध करून दिला आणि त्याचमुळे या मोबाईल कसा हाताळावा, विद्यार्थी त्या मोबाईलचा दुरुपयोग करतात का याकडे पालकांनी लक्ष ठेवावे याचं सविस्तर मार्गदर्शन पालकांना करण्यात आलं. विद्यार्थी प्रयोग उपक्रम करून फोटोज, व्हिडिओज पाठवू लागले. त्यावर शाब्दिक कौतुक व्हॉट्सअपवर देऊ लागल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा निर्माण होऊ लागली. त्यामुळे 3 क्रमांक काढून त्यांना नावासह ऑनलाईन ट्रॉफी देऊ लागले. विद्यार्थी रोज लिंकची वाट पाहू लागले. लिंक वेळेत न मिळाल्यास त्यांची व्हॉट्सअपवर फोनवरून पाठपुरावा करू लागले. ही चर्चा इतर सर्व पालकांमध्ये फोनवरून होऊ लागली. त्यानंतर जॉईन न होणारे पालकांनीही आपल्या अडचणीवर मात करून आपल्या पाल्यास ऑनलाईन तासाला उपस्थित ठेवू लागले. त्यामुळे नवनवीन देण्याचा उत्साह माझा वाढू लागला. त्यामुळे नवीन व्हिडिओज, पीपीटीज, ऑनलाईन चाचणीच तयार करून जास्तीत जास्त प्रयत्न करून ऑनलाईन शिक्षण देण्याचा मी प्रयत्न करू लागले. त्यामुळे 100% ऑनलाईन उपस्थिती होऊ लागली आणि याचे मला खूप समाधान वाटू लागले. यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या माझ्या सर्व वरिष्ठांचे, सर्व पालकांचे व बालमित्र हो तुमचे धन्यवाद म्हणते.